गेल्या 6 महिन्यांपासून हिमोफिलिया या रक्ताच्या आजारावरील इंजेक्शनचा राज्यामध्ये तुटवडा जाणवतोय. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून देण्याचे संकेत आहेत, तरीही ती उपलब्ध नसल्यानं हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पुण्यामधल्या 26 वर्षांच्या महेशला वयाच्या 10व्या वर्षापासून हिमोफिलिया या रक्ताचा आजार आहे. मात्र या आजारावरच्या उपचारांसाठी आवश्यक असलेली इंजेक्शन सध्या पुण्याच्या रुग्णालयात उपलब्ध नाहीत. हिमोफेलियाच्या रुग्णांना अंतर्गत रक्तस्राव होणं, झालेली जखम बरी न होणं, तसंच सांध्यांना सूज येणं या त्रासाला सामोरं जावं लागतं. वेळीच उपचार न मिळाल्यास अपंगत्वही येऊ शकतं. इतक्या गंभीर आजारांवर औषध मिळत नसल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत. मध्यमवर्गीय कुठलाही किसम तो रुग्ण तो विकत घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे ही पूर्णपणे आम्हाला शासनावरती अवलंबून राहावं लागते याच्यासाठी. आणि आत्ता जी लस गेले 5 महिने कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ती अवेलेबल नाही आहे, तर आम्हाला ह्याचा खूपच त्रास होतो आहे. हिमोफिलियाच्या एका इंजेक्शनची किंमत 20,000 रुपयांच्या वर आहे. रुग्णांना ती 1 महिन्यात 4 ते 5 वेळा घ्यावी लागतात, त्यामुळं सर्वसामान्य रुग्णांना ती खरेदी करणं शक्य होत नाही. त्यामुळं ही लस मोफत उपलब्ध व्हावी यासाठी राज्यभरात 6 केंद्र उघडण्यात आली होती. त्यासाठी केंद्र सरकारनं निधीही दिला, मात्र त्यातल्या एकही केंद्रावर ही लस उपलब्ध नसल्याचं निदर्शनाला आलंय. शासनाने थोडं गांभीर्याने घेऊन आम्हाला ती जीवरक्षक ज्या आमच्यासाठी जीव वाचवणारी लस आहे ती परत रुग्णालयामध्ये उपलब्ध करून द्यावी, ही एक हिमोफिलिक या नात्याने मी त्यांना विनंती करू इच्छितो. हिमोफिलियाग्रस्त रुग्णांची पुण्यातली संख्या 800 अधिक आहे, तर राज्यभरात या रोगाचे 4,000 अधिक रुग्ण आहेत. कोणताही इलाज नसणाऱ्या या रोगावर 8 ते 9 रक्तघटकांचं इंजेक्शन घ्यावं लागतं. मात्र हे इंजेक्शनच उपलब्ध नसेल तर रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अश्विनी पवार सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.